श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाल्याची माहिती आहे. पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पंतप्रधान मोदींनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले. तसंच तपशीलवार अहवालही मागवलेला आहे. यात 12 पोलीस गंभीर जखमी झाले. पंतप्रधान मोदींकडून शहीदांना आदरांजली वाहण्यात आलेली आहे. तसंच पंतप्रधानांनी या घटनेचा सविस्तर अहवाल देखील मागवलेला आहे. श्रीनगर दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले तर 12 जण जखमी आहेत. जेवण मुख्यालयाकडे जात असताना पोलिसांच्या बसवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यात हे दोन पोलीस शहीद झाले तर इतर 12 जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त करताना शहीदांना आदरांजली वाहिली. तसंच हल्ल्याचा सविस्तर अहवाल देखील मागवलेला आहे. दरम्यान या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेनं स्वीकारल्याची माहिती आहे. तर हल्ल्यामागे लष्कर ए तोयबाचा हात असल्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी वर्तवलेली आहे. काश्मीरमध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.